जय भीम मित्रांनो, मी बुद्धभूषण गायकवाड आपले स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा दिवस आहे। 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील सर्व स्तरातील लोकांना समानतेचा अधिकार दिलेला आहे। या संविधानाद्वारे सर्व स्तरातील लोकांसोबतच सजीवांना सुद्धा न्यायाचा अधिकार दिलेला आहे। संविधान तयार करण्यासाठी अनेक कष्ट करण्यात आलेले आहे। ज्या समाजाला हजारो वर्षे न्याय मिळत नव्हता, त्या समाजातीलच व्यक्ती सर्वांना न्याय देतो। त्या व्यक्ती एवढे न्यायाचे महत्व कोणी जाणू शकत नाही। चला तर थोडक्यात जाणून घेऊयात भारतीय राज्यघटनेविषयी। भारताचे संविधान तयार करण्यासाठी सर्वप्रथम संविधान सभा स्थापन करण्यात आली। संविधान सभेत सुरुवातीला 296 सदस्य होते। 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली। 11 डिसेंबर रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। 13 डिसेंबर रोजी जवाहरलाल नेहरूंनी घटना समितीत मांडलेल्या उद्देशपत्रिकेच्या आधारे घटनेचा सरनामा किंवा प्रास्ताविक तयार करण्यात आले। मसुदा समिती ही घटना निर्मितीतील मुख्य समिती होती। त्यामध्ये 7 सदस्य होते। घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते। त्यांनी घटनेचा पहिला मसुदा 1948 सादर केला। भारतातील जनतेला त्या मसुद्यात सुधारणा सुचवण्यासाठी 8 महिने वेळ दिला गेला। जनतेची मते, सूचना, टीका विचारात घेऊन 1948 दुसरा मसुदा सादर करण्यात आला। त्यावर चर्चा होऊन 1948 तिसरा अंतिम मसुदा घटना समितीत मांडण्यात आला। त्या मसुद्यातील प्रत्येक कलम विचारात घेऊन वर्षभरात एकूण 3 वाचन झाले। 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेच्या मसुद्याचा ठराव संमत करण्यात आला। 296 पैकी उपस्थित असणाऱ्या 284 सदस्यांनी राज्यघटनेवर सह्या केल्या। 24 जानेवारी 1950 रोजी पुन्हा एकदा घटना समितीने राज्यघटनेवर सर्वांच्या स्वाक्षऱ्या केल्या आणि 26 जानेवारी 1950 पासून घटनेचा अंमल सुरू झाला आणि याच दिवशी घटना समिती संपुष्टात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील 60 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्षे 11 महिने व 18 दिवसात भारतीय राज्यघटना लिहून पूर्ण केली। या कालावधीत घटना समितीने 11 सत्रात 166 दिवस काम केले तर मसुदा समितीने 141 दिवस काम केले। घटना निर्मितीसाठी एकूण 63,96,729 रुपये खर्च करण्यात आले। घटना समितीची निशाणी म्हणून हत्ती स्वीकृत करण्यात आला होता। मूळ घटनेत 1 प्रास्ताविका, 8 अनुसूची, 22 भाग आणि 395 कलमे होती। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 60 देशांच्या राज्यघटनेचा परिपूर्ण अभ्यास केला होता। आपल्या देशातील 98% लोकांनी आपल्या देशाच्या राज्यघटनेचा कधीही अभ्यास केलेला नाही किंवा त्या घटनेमध्ये काय आहे, आपल्यासाठी काय अधिकार दिलेले आहेत हे माहीत नाही। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 60 देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला होता। म्हणूनच ही राज्यघटना जगातील सर्वात मोठी आणि श्रेष्ठ राज्यघटना ठरते। पुन्हा एकदा सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या लक्ष शुभेच्छा। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत दिले बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करायला विसरू नका। आणि तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता, लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये। चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।